तर आता वळूयात पुढील बातमीकडे. रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील शेतकरी मच्छीमार यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी 22 ऑगस्ट पासून शासनाच्या नियमाप्रमाणे मच्छीवरती सेस आकारण्यात येणार आहे. हा सेस मच्छीमारांसाठी नसून व्यावसायिकांसाठी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या माशांची नेआण केली जाते. मच्छीमारांनी समुद्रातून मासे आणल्यानंतर हे मासे विविध ठिकाणी विक्रीसाठी व्यवसायाला जोड देत पाठवले जातात. शासन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत सेस आकारते. चालू एक वर्षासाठी हा सेस नाममात्र आकारला जाणार असून ॲपे रिक्षातून मच्छीची वाहतूक केली तर 150 रुपये, छोट्या हत्तीतून 500 रुपये, बोलेरो 500 रुपये, 799 गाडी 1200 रुपये आणि इन्सुलेट बॉडी म्हणजे ट्रक मधून 1500 रुपये असा हा सेस आकारला जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सोमवार दिनांक 22 ऑगस्ट पासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या मच्छी व्यावसायिकांसाठी सेस आकारला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी ह्या सोमवारपासून बाजार समितीच्या जिल्ह्यातल्या 9 नाक्यांच्या मार्फत आमच्या बाजार समितीमार्फत केली जाणार आहे. हा जो मच्छीवरती आम्ही सेस आकारतो आहे हा समुद्रात प्रत्यक्ष मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी कोणत्याही प्रकारचा सेस असणार नाही. जे मच्छी विकत घेतात त्या व्यापाऱ्यांसाठीच फक्त हा सेस असणार आहे आणि तो अत्यंत नाममात्र दरामध्ये आम्ही सुरुवातीला आम्ही तो त्यांच्यावर वसूल करणार आहे. कारण नियमाप्रमाणे जर बघितलं, शासनाच्या नियमाप्रमाणे जर बघितलं तर याच गाडीमागे तो फार मोठ्या प्रमाणात त्याची रक्कम होते आणि म्हणून सुरुवातीला आम्ही अतिशय अल्पदरामध्ये म्हणजे 3 चाकी जो ॲपे रिक्षा टेम्पो असतो त्याच्यासाठी आम्ही फक्त अगदी नाममात्र 150 रुपये त्याच्यावर सेस ठेवलेला आहे. छोटा हत्ती म्हणून जो 4 चाकाचा टेम्पो येतो त्याच्यावर आम्ही 500 रुपये त्यांना ठेवलेले आहेत. बोलेरो पिकअप हा जो टेम्पो येतो त्याच्यासाठीसुद्धा फक्त 500 रुपये सेस आकारलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर मोठे गाड्या त्याच्यामध्ये आयशर टेम्पो 700-900 जे मिनी ट्रक्स येतात त्याला 1200 रुपये आणि इन्सुलेट बॉडी असलेले बंद जे मच्छीच्या गाड्या असतात मोठे ट्रक असतात त्यांच्यासाठी 1500 रुपये अशा प्रकारचा अतिशय नाममात्र दरामध्ये आम्ही ही आकारणी करणार आहोत. माझ्या तर्फे सर्व जिल्ह्यातल्या सर्व व्यापाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे कृपया सोमवारपासून आमच्या तपासणी नाक्यावर आपण आपल्या मच्छीचा सेस भरावा आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. मुळात शासनाच्या नियमाप्रमाणे हा सेस जास्त होतो. त्याचे कोष्टकच तयार करण्यात आले असून ॲपे गाडीतून 10 टप तारली नेली तर त्याची सर्वसाधारण किंमत 10,000 रुपये होते आणि त्याचा सेस 105 रुपये होतो. तर ॲपे ट्रक मधून 10 टप प्राणामासा नेला तर 10,000 रुपये होतात. तसेच त्याचा सेस 105 रुपये होतो. तसेच बांगडा किंवा ढोमी ॲपे रिक्षातून नेले तर 20,000 रुपये होतात व त्याचा सेस 210 रुपये होतो. आणि ॲपे मधून 10 टप सुरमई नेली तर 150,000 होतात. त्याचे सेस म्हणून 1,575 भरावे लागतात. पापलेट ॲपेतून 10 टप नेलं तर 180,000 होतात. तर त्याचे 1,890 रुपये सेस म्हणून भरावे लागतात. आणि चिंगूळ 10 टप नेले तर 630 रुपये भरायला लागतात. याचा सारासार विचार करून ॲपेसाठी 150 रुपये कमीत कमी सेस ठेवण्यात आला आहे. याचप्रमाणे छोटा हत्ती, बोरेलो, 709 आणि ट्रक यांचे दरपत्रक ठरवण्यात आले आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या 9 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच हा सेस चुकून जाणाऱ्या वाहनावर महाराष्ट्र शासनाची भरारी पथकाची गाडी व त्यासोबत 2 इन्स्पेक्टर, 1 क्लार्क, 1 सहाय्यक क्लार्क ड्रायव्हर यांची नियुक्ती केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त कृषी उत्पन्न बाजार समितीला सहाय्य करावे असे आवाहन सभापती गजानन पाटील यांनी केले. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने मच्छीमारीवर किंवा मच्छीमारी वाहतुकीवर जो सेस लावला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. कारण मत्स्य व्यवसाय हा शेतीत मोडत नाही. कारण मत्स्य व्यवसायामध्ये मशागत नसते. मासेमारी ही समुद्रात जाऊन गेलेली मासेमारी असते आणि म्हणून त्याचा समावेश शेतीमध्ये होत नाही. उलट कित्येक वर्षांपासून मत्स्य व्यवसाय करणारे जे मच्छीमार आहेत त्यांची मागणी आहे की मत्स्य व्यवसायालासुद्धा शेतीचा दर्जा द्यावा शासनाने, की जेणेकरून मच्छीमारांचा त्यामधून फायदा होईल. 6% व्याजदराने त्यांना शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज मिळू शकतात. परंतु अशा प्रकारचा शेतीचा दर्जा शासनाने अजूनही मासेमारीला दिलेला नाही आहे. कारण शासनाचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये मशागत नाही आहे.
आणि म्हणून हा जो सेस लावला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. मासेमारी जी मत्स्यशेती केली जाते की ज्या ज्या ठिकाणी छोटे छोटे तळे बांधून त्या तळ्यामध्ये जे कोळंबीचं संवर्धन केलं जातं आणि ती कोळंबी विकली जाते काढून ते संवर्धन जे केलं जातं त्याच्यामध्ये मशागत असते आणि म्हणून जी तळ्याद्वारे केलेली शेती आहे त्या त्यातून येणाऱ्या मालावर हा सेस लावू शकते कृषी उत्पन्न बाजार समिती. परंतु जी समुद्राची मासेमारी होत आहे त्याच्यावर ही कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्याही प्रकारचा सेस लावू शकत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की मासेमारांनी अशा प्रकारचा सेस भरू नये, या सेसला सर्व मच्छीमारांनी विरोध करावा. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उचललेले हे चांगले पाऊल असून येणाऱ्या पैशांचा मात्र योग्य विनियोग व्हावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. तर आता वळूयात पुढील बातमीकडे.